प्रकाश कुंटे दिग्दर्शित अँड जरा हटके हा चित्रपट नक्कीच एक हटके कथा सांगतोय. नात्यांची एक चौकट उलगडण्याचा लॉजिकल प्रयत्न इथे दिसून येतो. हाफ तिकीट नंतर एका वेगळ्या झोन मध्ये जायचं असेल तर नक्कीच हा चित्रपट या वीकेंडला पाहायला हरकत नाही. क्रमांक एक. चित्रपटाची कथा एका विशिष्ट सोशल क्लासचं आयुष्य चित्रण करते. या सोशल क्लासचे प्रॉब्लेम्स मटेरियलिस्टिक नाहीत, ते साहित्यात्मक आहेत, काव्यात्मक आहेत, कारण ते नात्यांच्या जडणघडणीवर भाष्य करतात. त्यामुळे मुळात आईचं दुसरं लग्न आणि त्यामुळे आयुष्यात होणारे बदल ह्या सगळ्यावर विचार विश्लेषण करायला हेच काव्य आणि साहित्य मदत करतंय. अशाच ठिकाणी लॉजिक एक्सप्लोर होतंय. बरं, जेवढं हे ऐकायला जड वाटतंय तसं ते मुळीच नाहीये. क्रमांक दोन. प्रकाश कुंटेचा चित्रपट दिसायला छान असतोच आणि तो सर्वच बाबतीत, त्यामुळे छायांकन, दिग्दर्शन, आर्ट डिरेक्शन, पार्श्वसंगीत या बाबतीत चित्रपट अगदी दर्जा झालाय. चित्रपटाचं संगीत हाही एक वेगळा आस्पेक्ट आहे. सुगम संगीत आणि रेडिओवर सतत ऐकू येणारं शास्त्रीय नाट्य संगीत हे सगळंच कथेचा भाग बनून जातंय. कारण आताच्या जगात ह्या वेगात बदलणाऱ्या नात्यांचा गुंता सोडवण्यासाठी एक शांत हळूवार लय गरजेची आहे, हेच यातून साध्य होतंय. तुम्ही पोळी करता का? मला पोळ्या करता येत नाही. पण आईला पोळी करता आली पाहिजे ना. हा. क्रमांक तीन. शिवानी सादर करत असलेलं पात्र आस्था. आईचं लग्न आहे ही बातमी कळल्यापासून तिच्या मनाची होणारी घालमेल खूप बोलकी आहे. मुळात ती घालमेल एका चौकटीतून येते. ही चौकट तिला प्रत्येक बाबतीत जजमेंट्स द्यायला लावते, खूप सारी अझम्पशन्स करायला लावते. परंतु पुढे जाऊन शिवानीला तिच्या विचारांपलीकडलं काहीतरी अनुभवायला मिळतंय. क्रमांक चार. चित्रपट रिफ्रेशिंग वाटतो ह्याची तीन कारणं आहेत. वेगळी कास्टिंग, फ्रेश ऑनस्क्रीन कपल्स आणि वेगळी नाती पडद्यावर दाखवण्याचा प्रयत्न. या तीनही कारणांमुळे चित्रपट नक्कीच हटके होतो. शिवाय संवाद हे आयुष्याचं महत्वाचं अंग, किती काही गोष्टी एक्सप्लोर करू शकतं याचा विसर पडलेल्यांसाठी हा चित्रपट नक्कीच चांगला रिमाइंडर ठरेल. क्रमांक पाच. चित्रपट सर्वच अंगांनी छान झाला असला तरी देखील कॉफी आणि बरच काही मध्ये असणारं स्पॉन्टेनियस सादरीकरण इथं थोडं कमी जाणवलंय. परंतु काहीतरी वेगळं पाहिल्याचा आनंद नक्कीच होतो. मेन स्ट्रीम प्रेमकथा नाही, अतिरंजित स्ट्रगल नाही, नात्यांचं उदात्तीकरण नाही, आणि अर्थात हाच या चित्रपटाचा हटके फॅक्टर आहे. आयुष्यात एकदाच काहीतरी हॅपनिंग होतं, परंतु त्यानंतर आपला बराच वेळ त्याबाबतचा विचार करण्यात निघून जातो. आयुष्य सतत हॅपनिंग नसतं हे ज्यांना पटतं त्यांना हा चित्रपट नक्की आवडेल. मी ह्या चित्रपटाला देते 3.5 स्टार्स. पण तुम्ही थिएटर्समध्ये जा आणि हा चित्रपट नक्की पहा. आणि तुम्हाला हा चित्रपट कसा वाटला तुमचे रिव्ह्यूज या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये लिहायला विसरू नका. मी रवी जाधव, तुम्ही पाहत आहात राजश्री मराठी.